जवळजवळ आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. मी पण पूर्ण रेडी टू गो झालो आहे. फक्त एक रूम टूर देतो. ही आहे आमची रूम. दॅट्स इट, संपली. कारण अटॅच बाथरूम नाही आहे. या साईडला बाथरूम आहे, त्यामुळे आमची एवढीच रूम आहे. सो लगेच काही असं आहे, माझी टँक बॅग, टेल बॅग, सुमितची बॅग, त्याचं हेल्मेट, त्याचं व्हायजर आणि हे दोन माझ्या गोष्टी ज्या मला गाडीत आता लूप करायच्या आहेत. वेलकम बॅक टू चॅनल एव्हरीवन. होप यू गाईज एन्जॉय युअर लाईफ विथ फिट अँड फाईन. काल 500 किलोमीटरच्या वरती राईड झाली माझी, सो त्यामुळे चैन लूप करणं मला खूप आवश्यकता आहे. डबल स्टँड, कोल्ड स्टार्ट. जर ओपन चैन असेल तर या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं, नाहीतर मग चैन जास्त खराब होते. धूळ डस्ट वगैरे सगळी लागते, त्यामुळे चैन क्लीन करणं खूप गरजेचं आहे. सुमितच्या पण गाडीला चालले चैन क्लीनचं. ओके, आतमध्ये ड्रोन आणि ड्रोनचा रिमोट चार्जिंगला लावलेला आहे, ते डन. आता टेल बॅग लावायची बाकी आहे, ठेवायची. ओके, कुठे? त्या साईडला का? आता परफेक्ट आहे. मग आता अजून थोडी टाईट करतो. आता नाही येणार हे काय? जबरदस्त झालं. केवढ्या मेहनतीने आम्ही दोन गोष्टी मानल्या. या बॅगमुळे सुमितला काल रात्री पूर्ण पॅकिंगला प्रॉब्लेम झाला. हां, टाक त्याला पण, टाक ते म्हणजे कळालं का, रूममध्ये एकतरी ॲडव्हेंचर बाईक पाहिजे. हो, स्पोर्ट्स बाईकवर ह्याला इथे लावायला प्रॉब्लेम, काही जागा नाही आहे. त्यामुळे मग माझ्या बाईकवर लावलं. म्हटलं माझ्या बाईकवर लावून मला एक चांगली गोष्ट होईल की माझी बाईक हेवी पण होईल आणि खड्ड्या बिटांमध्ये जरा जास्त बंप मिळेल. आधी एकाच घुसव. ओके, आता टाईट इट. हां, हो, रेडला रेड मॅच होतं आहे. काय दिसते यार क्लासी. आता हँडग्लोव्ज वगैरे मी आता काही घालत नाही. घालू का? घालतो. नाही नाही घालत. ओके दोस्त, चलो फिर मिलेंगे. ठीक आहे, अच्छा था, बट सिर्फ इतना की अटॅच चाहिए था हम लोग का बाथरूम. बट कोई बात नहीं, जो भी अच्छा के लिए होता है. ओके निकलेश, गाडी चालू करतो. गाडी आता तर खूप हेवी झाली असणार. ओके, ओके, सो चलो. हां, फील काय? अरे एकदम मस्त, टेकाला भेटते माहिती आहे. ओके चलो चलो, यू आर सीनियर मेंबर. नाही रे भाई. ओके चल, व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे वाजत 9:38 आणि आता सर्वात पहिलं आम्ही जाणार स्टॅच्यू ऑफ लिबर्टीकडे, कारण काल संध्याकाळी आम्ही, मी काय बोललो, लिबर्टी. ओ माय गॉड, इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. ओके, सो आता सर्वात पहिलं आम्ही जाणार स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे, कारण काल संध्याकाळी आम्हाला येताना उशीर झाला. सो त्यामुळे आम्हाला तिथे प्रॉपर फोटो वगैरे काढता आले नाही आणि आमची एंट्री होती तिकीट, म्हणजे तिकीट जी आम्ही काढलेली वरती जाण्यासाठी वेविंग पॉईंटवर, सो तिथे पण आम्हाला एंट्री नाही भेटली कारण उशीर झालेला. 6 वाजता त्यांनी पूर्ण एंट्री आतमे जाण्यासाठी बंद केलेली. तर त्यामुळे आम्ही फक्त तिथे एक लेझर शो होता, लाईट शो होता, तो पाहिला, जो तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिला असेल. आणि आता पुन्हा एकदा चाललो आहे, थोडं फोटो सेशन वगैरे करू आणि मग तिथून येस फॉर इंस्टाग्राम, फोटो सेशन फॉर इंस्टाग्राम. येस, आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करत नसाल तर तुम्ही ते सांगितलेच आहे, आय डी स्वप्नील नवले, आय एम स्वप्नील नवले, सॉरी आय एम स्वप्नील नवले माझा इन्स्टा आय डी आहे, त्याच्यावर तुम्ही फॉलो करू शकता आणि सुमितला सुद्धा फॉलो करू शकता. तुम्ही तुझा आय डी सांग. आय एम सुमित, येस. सो असा हा काही आहे आमचा प्रवास. आजचा, सॉरी आजचा प्रवास आम्ही तर सांगितलाच नाही का, तर तो तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो जेव्हा आम्ही प्रॉपर तिथून निघू. पण आता सर्वात पहिला आम्ही पोचतो स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे, स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. करे माझ्या तोंडात सारखं ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीज येते यार. हो, अच्छा, ओके ओके ओके, थँक्यू, वेलकम वेलकम, मोस्ट वेलकम ब्रदर.
अरे यार मी वायदर मिनत नाही केला शेम माझा. ओके ओके ठीक आहे चालेल. बाईक एकदम म्हणा ना हेवी बसल्यामुळे ना बंप वगैरे एकदम परफेक्ट देते. जबरदस्त. एन्जॉय करतोय एन्जॉय. आता तर मला वाटतं तू 500 किलोमीटर असे करशील विदाऊट नॉन स्टॉप. बोलशे सोपतील चल रे अजून खेचू चल रे अजून खेचू. बस फक्त प्रॉपर रस्ता चांगला भेटला पाहिजे आत्ता जसा आहे हा तसा भेटला पाहिजे. आणि तसंही आता आपल्याला ना वेस्ट साईडला जायचं आहे त्यामुळे ईस्ट ऊन जे असतं ते प्रॉपर ईस्ट साईडकडून किंवा वरती टॉपवर आलं तरी आपल्याला काही त्रास होणार नाही उन्हाचा जसं आता समोर नाही येतं तसं. कसली पिन ते माउंट ची पिन आहे ना. हा 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 ओके बाईकच्या बाईक तुझ्या माउंटची पिन जी बाईकची ना. हा हा तरी पडली आता यार. माझ्या बाईकला कुठे माउंट होती. अरे ते माउंटची क्लिप दिली ना तुम्हाला गोप्रोची. अच्छा तुझ्या बाईकला जी लावलेली. हो त्याची क्लिप पडली आता. अच्छा ते पडली यार. लगेच ब्रेक दाबला. साईडला वगैरे गेली का. बघतोय साईडनेच चाललोय. म्हणजे मी एकदम टाइट करायचं याच्यामध्ये आणि ती पडायला एकच वेळ झाला. अच्छा मला वाटत ती पडणार आहे. ओके साईडलाच बघ साईडलाच असेल. ओके बघू बघू. आजच्या दिवसाचा पहिला ॲडव्हेंचर आहे काय बोलतो ॲडव्हेंचर पण नाही म्हणता येणार पण एक लिटिल खटका. हा हा आम्हाला नवीन अँगलसाठी आम्ही एक गोप्रो माउंट फिक्स केला होता. हो आम्ही हरवली. पिन हरवली की काय हरवली बघू. पिन हरवली म्हणजे स्क्रू राईट. स्क्रू राईट आहे आहे आपल्याकडे एक्स्ट्रा चल जाऊ दे. मी समजतो पूर्ण तो क्लॅम्प गेला की काय. क्लॅम्प प्रॉपर बसलाय परफेक्ट. स्क्रू व्हायब्रेशननी. हा हा कसा मित्रांनो किती स्ट्रगल असतो ब्लॉगरचा. हो हो सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात जपून ठेवाव्या लागतात. तसं मी आणलेलं आहे एक्स्ट्रा तसं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. नाही भेटत आहे. साईडला पडली की मध्ये पडली. मध्ये पडली बरोबर ह्या ब्लॉक मध्ये ह्या लेन मध्ये. ओके रोडवर तर नाही दिसत आहे काय. मलाही दिसत नाही. हां बघ. अच्छा ती पडली ना. हां ठीक आहे मग आपल्याकडे आहे एक्स्ट्रा डोंट वरी. ओके ठीक आहे इग्नोर. ओके इग्नोर. एक मिनिट मला काहीतरी दिसल्यासारखं झालंय त्याच्यासारखं. ह्याच्या आधी नाही ना मागे पडली कुठे. नाही नाही तिथेच मी पडे म्हणजे मी चावी हे करायला गेलो म्हणजे जाणार माझा हात तिथे तेवढ्यात ते लगेच पडलो. तुला आहे ना स्क्रू. हो हो आहे आहे काही हरकत नाही. लेट करतो. यस चल जाऊ दे. जे होतं चांगल्यासाठी होतं. कदाचित ते फ्युचरमध्ये जाऊन तुटली असती. हे स्टेशन आहे कोणतं. एकता मे विविधता मे एकता. अरे स्टेशनचं नाव काय पण. चल चल आलो मी. खेडता नगर. एकता नगर. ओके अरे यार ते एकता मला खरं वाटतं खेडता नगर. ओके सॉरी सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. दिस इज द सॉरी ब्रो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड आय एम मराठी आय एम नॉट ए गुजराती सो दॅट्स वाय माय प्रोनाऊन्सेशन ऑर माय व्हॉट यू से. ओ यस बाकीऱ्यांना पिठल्यान कांदाने ठच्चा. आमचं असं झणझणीत असतं. कहा हो तुम कहा हो तुम. ओ हो एकदम स्मूथ गेली. स्टॅच्यू ऑफ युनिटी. कहा हो तुम कहा हो तुम कहा हो तुम. टोल नाका चेक पोस्ट म्हणतो ती काय माहीत नाही. यस कोणी नाही आडो. मला फोन आला. अरे नाही सॉरी मेसेज आला मला. आता इथे इथे थांबवतात का. टुरर अलाउड आहे. टेररिस्ट अलाउड नाही आहे. हो हो एकदम स्मूथ हा मागचा. हो राईट. हां फक्त आता एवढंच की तू लक्ष ठेव मागे.
की काय मिस्टेक तर नाही होते ना, लूज नाही होते ना, पडत नाही ना? ओके अच्छा असंच पाहिजे, असंच पाहिजे तर ना मजा येते. हे ऑडी वन असेल ना, एक तिकडे तर मजा येत नाही चालवण्याला पण आणि बघणाऱ्याला पण मजा येते. वेट इक्वल असेल ना, डिवाईड केलेलं असेल ना, तर बाईक पण एकदम स्मूथ चालते. मेन म्हणजे हँडल स्टेबल राहतो, जास्त हाताला त्रास पडत नाही. हो हो, फर्स्ट झलक ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटी. हो हो येस, बघ येस, बघा बघा, असं करू नका, झाडं तोडू नका प्लीज. एकतर प्लॅस्टिकचे लावा ते लावा, आणि वरतून ते चमकण्यासाठी त्याला लाईट पण लावा. आपली नॅचरल झाडं कसे दिवसा पण चमकतात, रात्रीची पण चमकतात. रात्रीचं कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात, दिवसभर सावली देतात, किती उपयोग आहेत. चुकले की लाकडं तोडून आपण त्याला चुलीला लावू शकतो, जेवण बनवू शकतो, शेकडी बनवू शकतो, किती उपयोग आहेत यार. मी आता दुबईला होतो तर तिथल्या जे थिंकिंग आहे, आता तिथल्या ज्या शेक्सचं किंवा व्हॉटेवर जे तिथली जी सिस्टीम्स आहेत, त्यांचं थिंकिंग काय माहिती आहे का, की इथे ना भविष्यात पाऊस पाडायचा आहे, त्यासाठी त्यांनी डॅम बनवून ठेवलेत. मॅन हो येस, मॅनमेड त्यांनी रिव्हर बांधलेले आहेत. एवढं सगळं त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलं, आणि झाडं तर त्यांनी आत्तापासूनच लावून ठेवली आहेत की बाबा त्यांना फ्युचरमध्ये ना इथे ग्रीनरी करायची, असं त्यांचं विजन आहे. आणि आपल्याकडे अरे काय फुकटचं भेटलं तोड. मी लहान होतो ना तेव्हा आम्ही म्हणजे मी इतकी झाडं लावायचो, इतकी झाडं लावायचो, शाळेतून एखादं झाड दिसलं आण उचलून त्याची फांदी तोड, लाव घरी, गुलाब लाव, झेंडू लाव. आमच्याकडे 17 ते 18 झाडं होती. हो 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 हो, स्टॅच्यू ऑफ युनिटी दिवसाचं बघू. ॲक्च्युली ह्यांची जी प्रतिमा आहे, जे स्टॅच्यू जो आहे ना, तो ईस्टला फेसिंग असल्यामुळे बॅक साईड पूर्ण ब्लॅक दिसते. आता तिकडनं येताना जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा ती फुल दिसेल. सगळ्या देशाचे झेंडे लावले तर इथे, त्या देशांनी काय मदत केली मला नाही कळालं. हां बघ, इथून आपल्याला फोटो घ्यायचा आहे या पार्किंगमधून. करतोच जातोच आतमध्ये. ओके ओके, डेफिनेटली मस्त. आणि तुला माहिती आहे नॅचरल रायटिंग आहे ना, परफेक्ट आहे, परफेक्ट नॅचरल रायटिंग आहे. कारण बघ ना, लाईट सनलाईट पण तुझ्या बाईकवर पडते, स्टॅच्यूवर पडते. तुझे पण लाव ना क्यू मध्ये फ्रंटला ना. ओके हा घे, चालू कर, एकदाच परत उतरायला नको. ओके यस, परफेक्ट. कॅमेरा घे, कॅमेरा घे, कॅमेरा घे. लेन्स आपण टाकलेली ऑलरेडी. अच्छा मारे, मी तिकडे 5 फूट रेस्टवर टिकवलेला, बस फक्त पडता पडता वाचली. ओ हो माय गॉड, माय गुडनेस, माय ब्युटी, काय दिसते यार. दोन्ही बाईक पण येत आहेत, थांब. बाईक सगळे दोन्ही क्लोजअप मध्ये आला तरी चालेल. म्हणजे थांब थांब, बस आहे यार मागे. हल्ले का नाही? टर्न मारते ती, त्यामुळे त्याला कुत्रा पण झोपला तिथे मध्येच. गर्ल्स गर्ल्स आर लुक एट अस, बट सॉरी बेबी, वी आर बिझी इन अवर वर्ल्ड. अभी कुछ चीज की चाहत नाही आहे. जबरदस्त वाटते यार बाईक, जबरदस्त. ये ना माझ्याकडे शब्द नाही, शब्द.